इतकं स्पीडने खाली आलं की खालच्या आमच्या 5-7 गाड्यातले माणसं आणि 5-7 गाड्या त्या किल्ल्यावर जाताना काहीच नव्हतं. सगळ्या गाड्या पायथ्याला लावा लागल्या, वरी जात नाहीत गाड्या 1.5 किलोमीटर पायथ्याला गाड्या लावलेल्या होत्या. आणि वर जाताना तर काहीच नाही, मधून कुठून तरी रस्ता होता वाटतं बहुतेक, म्हणजे एक जास्तीत जास्त 50 मीटरच्या अंदाजाचा धरायचा मध्ये असा रस्ता. एक पिकअप सारखं मला पुढं गेल्यावर कळालो, मला तिथं कळायला पाहिजे होतं ते, तरी माझ्या लक्षात आलं तर पोलिसं दर्शन करताना गडबड का करायला लागले. पाटील चला आता भरपूर वेळ झाला, माझा तवाच क्लिक झालं, कारण माझी बुद्धी माझ्या तोंडानं मी म्हणत नाही पण लय शार्प, माझ्या तवाच लक्षात आलं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकडे. पण ते काय सांगितलं नाही, मला काय वाटलं पण नाही, कारण तसं त्यांनी मला जाणून सुद्धा दिलं नाही. एक माया असल्यासारखं वाटलं, कारण त्यांच्यात चलबिचल त्यांच्या सुरू झाली होती समाधीजवळ, पोलिसात चलबिचल, मला नाही काय म्हणले, त्यांच्यात चलबिचल सुरू झाली की मी ओळखलं खाली काय. तर एक पिकअप सारखं काहीतरी मधून आलं आणि ते गिअर फेल झालं असं काहीतरी म्हणलं, ते इतकं स्पीडने आलं खाली, ते उतार डायरेक्ट असं आहे, ते इतकं स्पीडने खाली आलं की खालच्या आमच्या 5-7 गाड्यातले माणसं आणि 5-7 गाड्याचा भोगात झाला असतो. पण ते विलास भाऊ म्हणून येतं नाशिकचे, ते आरडले मोठे, म्हणून लोक उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही, म्हणून ते सगळेच वाजले. त्याला धरलं पोलिसांनी ताबडतोब त्या पोराला, त्याला धरलं तर त्यांनी कोणाचं तरी नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं. म्हणजे मी मंगेश चिवटेनंसुद्धा हे सांगितलं, हे खरं आहे का कुठं तपासा, त्याला काय आमची तक्रार नाही त्याच्याविषयी, त्याला अटक करू नका, त्याला सोडून द्या, आमचं कोणी काय वाकडं करू शकत नाही आहे, परंतु त्याची खरं काय ते चौकशी करा. त्यांनी कोणाचं नाव सांगितलं मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं असं कोणी सांगितलं असं त्यो म्हणला आहे जुन अशी शक्यता, बघा तुम्ही ते चौकशी करू असू शकतो, त्याचं काय सांगता येते. पण तो यासारखे नाही तर आम्ही घातपा, आम्ही खेटाल लय निभारे, आम्ही डायरेक्ट अंगावर जातो. मी सांगतो की हा घातपा किंवा हल्ल्याचा प्रकार असू शकतो का, असू शकतो तुम्हाला काय. मग ते आलो कुठून त्या किल्ल्यावर, आलो कुठून, आम्हाला जाताना काही दिसलं नाही वरी, आणि हे बी खालचे सांगते वर चढत गेलं नाही, म्हणजे याचा अर्थ आधीच ठेवलेलं होतं ते तिथं, दिला गिअर फेल झाला म्हणून खाली सोडून, त्याला काय गिअर टाकायची गरज नाही, इतका डायरेक्ट उतार येतो. माणसा सुद्धा चालताना दोघा तिथं लागते, त्याला उतरताना मागं ओढून धरायला लागतं. आम्ही असं सांगत नाही बसत, हिंगोलीच्या सभेत काय झालं होतं आम्ही सांगत नाही बसलो. मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.